आदेश मौल्य आदेश अलक निरंजन आपल्याला जीवनामध्ये आपल्या विविध प्रकारे आपल्याला प्रगती करायची असेल आणि प्रगती योग्य दिशेने सिद्ध करायची असेल तर लक्षात ठेवा आपण आपलं वाचन समृद्ध असलं पाहिजे, वाचनाची श्रीमंती आपल्यामध्ये रुजू झाली पाहिजे। याचा एक फायदा आहे वाचन समृद्धीचा, तो लक्षात घ्या। वाचन हे विविध अंगांचं असलं पाहिजे। वाचन म्हणजे केवळ कादंबऱ्या त्यांचा आनंद जरूर घ्यायचा, परंतु केवळ कादंबऱ्या म्हणजे वाचन नव्हे। तर ज्या थोर पुरुषांनी, ज्या थोर व्यक्तिमत्वांनी आपलं व्यक्तिमत्व, आपली जीवनऊर्जा, आपली जीवनशैली ही विविध पद्धतीने आलेल्या प्रसंगांवर मात करून कशा पद्धतीने आपलं यश गाठलं आहे, आपलं ध्येय गाठलेलं आहे, हे जे त्यांचे अनुभव असतात, त्या अनुभवाची जी मांदियाळी, त्या अनुभवाची जी शिदोरी त्यांनी आत्मचरित्रांमधून जी व्यक्त केलेली असते, ती आत्मचरित्र जरूर आपण आपल्या समज येणाऱ्या वयात जरूर वाचा। मी एक छोटासा अनुभव सांगतो माझ्या लहानपणीचा, की मी सातवीमध्ये होतो आणि त्या सातवीच्या इयत्तेमध्ये मला ध्यास लागला, तो म्हणजे वंदनीय विनायकजी दामोदर सावरकर, ज्यांना विदा सावरकर असं म्हटलं गेलं, त्यांच्या जीवनचरित्राचा। आणि ते जीवनचरित्र लवकरात लवकर मला कसं मिळेल, याच्यासाठी मी जे आईबाबा कधीतरी किंवा काही खाऊचे पैसे मिळायचे ते मी बचत करून माझी जन्मठेप नावाचं जे पुस्तक आहे वंदनीय सावरकरजींचं, ते मिळवण्याचा प्रयत्न केला। आणि ते माझी जन्मठेप इयत्ता सातवीमध्ये असतानाच मी वाचून काढलं। त्याच्यानंतर मी अनेक पारायणच त्या पुस्तकाची केली आणि एक धगधगत अग्निकुंड, एक धगधगत व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने केलेली विविध प्रवाहांवर मात ही मला त्या बालवयात समजली। त्याचप्रमाणे वंदनीय स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा एक ओढ, यांचीसुद्धा त्यांचं जीवनचरित्राबद्दलची ओढ। आणि ही जे काय आहे सगळं, म्हणजे आपल्याला मी ही जी काय एक दोन उदाहरणं दिली, अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, मात्र जर ह्या थोर पुरुषांचा विचारांचा जरी सहवास आपल्याला लाभला ना, तरीसुद्धा आपल्या आयुष्याचं सोनं होतं। आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या विविध प्रसंगावर त्या थोर पुरुषांनी केवढ्या मोठ्या पद्धतीने मात केलेली आहे, आपण त्यांच्यासमोर एक छोटंसं रूपक आहोत, मात्र आपल्याला त्या मोठ्या प्रसंगामध्ये त्यांनी जे दिलेलं तोंड असतं, त्यांनी जी दिलेली मात आहे, त्यांनी त्याच्यावर खंबीरपणे कसं ते उभे राहिले विविध जीवावर भेटणाऱ्या प्रसंगावर, तर आपणही आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीने कसं आचरण करायचं, चांगल्या पद्धतीने विविध अपयशी जरी आली किंवा विविध संकटं आली, विविध प्रकारचे आपल्यावर जरी आक्रमण झाली, तरीसुद्धा आपण कुठेही त्रागा न करता, त्याचा बाहू न करता आपण कशा पद्धतीने मार्ग काढायचा, हे थोर पुरुषांचा सहवास जर तुम्हाला लाभला तर तुमच्या आयुष्याचं सोनंच झालं म्हणून समजा। मात्र जर समजा प्रत्यक्षात त्यांचा सहवास आपल्याला लाभला नाही, तर त्यांच्या विचारांचा सहवास असलेले जे त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत किंवा त्यांची जी चरित्रं आहेत, ती जीवनचरित्र जरी आपण वाचली, अभ्यासली, अनुसरली आणि आचरणात आणण्याचा त्याच्यातील जो बोध आहे तो चांगल्या रीतीने प्रयत्न केला, तरीसुद्धा आपल्या आयुष्याला एक मोठी यशाची आणि मोठी वैभवाची, मोठ्या समृद्धीची झालर लाभेल। आणि हे आपलं आयुष्य आपल्याला परमेश्वराने दिलेली जी काही देणगी आहे, जे जीवन आहे, ते जीवन उत्तम प्रकारे उजळून निघेल। आदेश अलक निरंजन।